आमच्या यूटूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल कोगनोळीतून श्रवण बेळगोळ महामस्तक अभिषेक सोहळ्या साकर तांदूळ खाद्यतेल रवाना बुधवार दिनांक सात ते रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी अखेर श्रवण बेळगोळ येथे होणाऱ्या महामस्तकाभिषेक सोहळ्यास कोगनोळे येथील समस्त जैन समाज यांच्या वतीने अन्नदान करण्यासाठी धान्य जमा करून कोथळी येथे पाठवण्यात आले माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील यांच्या सहकार्याने समस्त जैन बांधवांनी साखर एक टन 825 किलो तांदूळ 2 दोन टन दोनशे चौऱ्याऐंशी किलो खाद्यतेल 1 टन 635 किलो जमा करून पाठवण्यात आले असल्याची माहिती ए डी पाटील यांनी दिली गाडीचे पूजन बाबुराव कगुडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रावसाहेब चौगुले विनोद पाटील पारिसा मानगावे श्रीकांत खोत राजगोंडा चौगुले विरेंद्र चौगुले रमेश शेट्टे रमेश दा दावडे पाटील अभिजित मानगावे कुमार पाटील अनिल पाटील एल डी चौगुले जिनगोंडा पाटील संजय खोत महावीर पाटील कीर्ती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते महानकर न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील